नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं सीता नेहरी किचनमध्ये तर मी आज दाखवणार आहे मला पुणेरी मिसळ आणि मोमलेदार मिसळ हे दोन्ही दोन्हीचा एक प्रकार आहे तो दाखवणार आहे आणि भरपूर सारे टिप्स सांगणार आहे जबरदस्त ही मिसळ आहे तर खो नक्की तुम्ही ह्या ट्र पद्धतीने करून पहा आवडेन तुम्हाला ही पद्धत कशी आहे एकदम सोप्या पद्धती दाखवलेली आहे हार्ड कुठलंच नाही घरातल्याच सामग्रीमध्ये थोडंसं काही मस्त एकदम पाहिलं तर तुम्ही नक्कीच बनवायला तुमचं तोंडाला पाणी सुटेल पहा तर नक्कीच पहा एकदा खाल्लं तर परत खा, खावंसं वाटणार मन भरणारच नाही तुमचं अशा पद्धतीने मिसळ दाखवणार आहे तर जाऊया सीतानेरी किचन मधी आणि पाहूया मिसळीचा प्रकार तर चला जाऊया सीतानेरी सीतानेहरी किचन मध्ये तर आता पहिल्यांदाच मी घेते इथे टमाटर उकडे ठेवलेले आहेत म्हणजे मी सात आठ लोकांचं करणार आहे तर हे पा इथे अंदाज त्याचा आहे सात आठ टमाटर इकडे उकडे ठेवले आहे कांदा इकडे चिरून घेते छान हे पहा छान कांदा बारीक असा चिरून घ्यायचा मिसळीला तर बारीकच लागतो कांदा म्हणून बारीक चिरायचा कांदा मस्त चिरण्याची मी पहा जरा दाखवते मी ती हे बा असं छान कांदा चिरून घ्यायचा तर मी एक मोठा कांदा घेतलेला आहे तो चिरून घेते घेते मस्त पैकी झालेला आहे आपला कांदा चिरून छान कांदा चिरलेला आहे बा मस्त आता मी इथे दुसरा घेतलेला नाही घेते मी आणखीन एक फोडणीसाठी पण लागतो ना आपल्याला म्हणून दोन कांदे शिरलेले आहेत पै एक मिसळीला एक फोडणीला असं लागतो तर आता इथे पहा टमाटर आपली झालेली आहेत तर ती आता त्याची साल काढून घ्यायची टमाटे सर्व काढून घेते मी जास्त नाही पा पाच मिनटं जास्त शिजवायची जास्त शिजवायची नाही टमाटर कारण की चिरून घातल्यामुळं त्याचा चिरून घालतं कोणी कोणी चिरून पण घालतं चिरून नाही घालायचं असं वाटून घालायचं टमाटर तशी जून त्याची साल काढून घेतलेली आहे इथे अद्रक घेतलेले आहे लसूण जास्त घालायचं मिसळीला लसूण जास्त लागतो तर मी दहा पंधरा वीस पाकळ्या घेतलेल्या आहे चांगल्या म्हणजे दोन कांड्या मोठ्या होत्या त्या सोडून घेतलेल्या आहे हे झालेले आहे आपलं साल काढून जवळजवळ आता मी ना सर्व साल काढल्यावर गाळून घेण्या म्हणजे मिक्सरमध्ये लावणार आहे त्याला बारीक करणार आहे पेस्ट बनवणार आहे त्याची तर इथे भाडं घेतलेली आहे मिक्सरचं आणि मिक्सरमध्ये टाकून घेते सर्व आणि बारीक अशी माहीम पेस्ट करून घ्यायची त्याची म्हणजे कसं चिरून घातल्यापेक्षा वाटून घातलेलं खूप छान असतं आणि हे जाडसर वाटलेलं आहे बघा कान लसूण आणि मिरची नालं हे वाटून घेतलेलं आहे इथे मी आता कढई कढईमध्ये चांगलं पळी तेल ओतून घेते मेन मिसळीला कशी फोडणी छान बसली पाहिजे त्याची फोडणीच मेन तर तडका असतो ना तो तडकाच मेन असतो तर इथं मोह मोहरी घातलेली आहे एक चमचा भरून जिरं एक चमचा घातलेला आहे मोहरी पहिलीच घालायची जिरेनंतर घालायचं का की मोहरीला वेळ लागतो थोडासा तडतड होण्यासाठी आणि जिरं लगेच फुलतं त्याच्यामुळे मोहरी पहिली टाकायची असते कधी पण कुठल्याही असं याच्यात आपण मोहरी पहिलीच टाकायची तर हे पहा भरपूर काही टीप आहेत संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर कळेन तुम्हाला कढीपत्त्याची दहा पंधरा पाने घेतलेली आहेत ती टाकलेली आहेत आणि कांदा आपण एक कांदा चिरलेला आहे तो टाकलेला आहे दुसरा कांदा नंतर लागणार आहे आपल्याला आणि हा कांदा छान परतून घ्यायचा मात्र कांद्याचा उग्रपणा सर्व गेला पाहिजे कांद्याचा कसा वास असतो ना तो निघून गेला पाहिजे असा परतवायचा कांदा छान तर परतून ते बाजूला तुम्हाला आता बाजूला मी हे दाखवते ग्रेवी वाटलेली आहे बा याची टमाटरची ग्रेव्ही टमाटर हल्ली बाजारात लाल लाल भेटत नाही एवढे चांगले खूप महाग पण झालेत ना आता टमाटर तर जेवढे भेटले तेवढे जे मी अंडे ॲडजस्ट करून घ्यायचं त्याच्यात तर हे पहा आता मी टाकलेले आहे ते वाट छान असं हलवून घेते मस्त कांदा अजून काय ट्रा थोडासा झालेला आहे ट्रान्सपोर्ट कांदा जास्त नाही झालेला अजून छान परतून घ्यायचा अजून पण त्याला मिक्स करायचा मस्त मैत्रिणीनं माझी जर तुम्हाला आवडली ही मिसळची स्टाईल हे दोन प्रकारची मिसळची ट्रा स्टाईल आहे म्हणजे तुम्ही हीक मिसळ खाल्ली तर मामलेदार मिसळ पण ती पण चव येणार तुम्हाला आणि पुणेरी मिसळची पण चव येणार म्हणून दोन प्रकारच्या चव येणार आहे मिसळीमध्ये अशा पद्धतीने मिसळ बनवणार आहे तर पहा तुम्ही आता इथे कोथंबीर पण घातलेली आहे मूठभर कोथंबीर होती ती सुरून घातलेली आहे कोथंबीरनी पण स्वाद छान येतो त्याला मसाले तुम्ही पहा मसाले कुठले कुठले वापरणार आहे ते पण लक्षात घ्या त्याच पद्धतीने केली नाही ह्या ना पद्धतीने तुमची परफेक्ट होणार काहीच फरक नाही कुठे जाणार तुमचा तुम्ही कुक ती खाल्ली असली तिची चव येणार ही खाल्ली असली तिची चव येणार तुम्हाला तर पाहात तुम्ही तर लाल तिखट आणि गरम मसाला हळद टाकलेली आहे थोडासा त्याच्यात आहे मिसळ मसाला मिसळ मसाला घरी पण करू शकतो आपण घरी मी घरी कर केलेलाच आहे तो टाकलेला आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा मिसळ मसाला आणि हळद हे चार मसाले टाकलेले याच्यात तुमच्या तुम्हाला तुम मग किती तिखट हवी त्या पद्धतीने करा तुम्ही हे लसूण आणि हे मिरची हे दोन मिरच्या टाकलेल्या लसूण आणि आलं हे घेतलेलं आहे छान असं जाडसर वाटून जास्त बारीक नाही वाटलेलं थोडंसं त्याच्यात मी टाकते आता बघा छान परतून घ्यायचं त्याच्यातच परतून घ्यायचं छान मिक्स करायचं मस्त हे पहा छान मिक्स करून घ्यायचं मसाला जरा पण करपून द्यायचा नाही छान चाना असा हल्ला पाहिजे मसाला मस्त खरपूस सुगंध सुटला पाहिजे मसाल्याचा खूप सुटलेला आहे सुगंध घरात आता माझ्या मस्त सुगंध सुटलेला आहे त्याचा आता हे पेज केलेली आहे ना आपली टमाटरची ती टाकायची इथेन पुढे भरपूर तुम्हाला मसाला चांगला ती पेज आटली पाहिजे एवढं आपल्याला कराय मिक्स करायचे चांगले पाच मिनिटं तरी लागणार आहे आपल्याला हे करायला हे पेस्ट पूर्ण आटून गेली पाहिजे टमाटरची टमाटरचे त्याचे आरक असतो ना तो उतरला पाहिजे मिसळमध्ये तर मग ती मिसळ जबरदस्त होती शिजून द्यायची हे वटाने मी काय केली थोडीशी एक शिट्टी घेतलेली आहे भिजत घातले ते चार घंटे आणि हे मोड आलेले मटकी मोड तो तुम्हाला आणला कसे आणायचे ते दाखवलेले आहे छान मोड आणते येतात तो तुम्ही नसलं पाहिला तर तो, तो व्हिडिओ पाहा तुम्ही जबरदस्त मोड येतात त्याला एक रात्रीच मोड तयार होतात तर नक्की तो व्हिडिओ पाहा तुम्ही माझ्या व्हिडिओ टाकलेला आहे तो गेल्या ना तर तुम्हाला भेटणार हा मसाला बघा परतून परतून कमी झालेला आहे भरपूर मीठ टाकायचं ह्यावेळेस मीठ तुमच्या अंदाजाने टाकायचं मी एक दीड चमचा टाकलेला आहे मीठ मी आता आठ माणसाचं करणार आहे हे सर्व बरोबर आठ माणसं जेवढी पाहिजेन त्याच्यात भरपूर तर्री एकदम भारी आणि ती मिसळ तुम्ही खाल तर एकदम नशाच उतरती अशी मिसळ होणार आहे एकदम मस्त होणार आहे ही मिसळ जर केली तर कधीच तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन का खाणार नाही तर नक्की माझी गॅ गॅरंटी आहे आणि परत करणारच तुम्ही एकदा केली तरी मन भरणारच नाही तुमचं तर थोडे दोन मिनटं झाकण ठेवली आता काढून घेतलं जाकड मी आणि हे मग टाकायचं आता सर्व वटाणी आणि मटकी मटकी पांढरी आहे बघा किती छान परतून घ्यायचं ते तुम्हाला तरी आणण्यासाठी मी टिप्स सांगणार आहे पुढे तुम्हाला पहा तुम्ही तरी कशी कशा पद्धतीने आणायची ह्याला ती लोक कशी आणतात हॉटेल मधील लोक तरी कशी आणतात त्याच्यावर मिसळवर तरी आली पाहिजे ना तरी कशी आणतात ते पहा तरीची बालडीच्या असते त्यांची आपल्याला वाढल्या का देतात ती लोक एक भरून तरीची तिथे गरम पाणी ओतायचं आपल्याला किती हवी तेवढी गरम पाणी ओतायचं किती आपल्याला मिसळ हवी तेवढी पहा आता मी गरम पाणी संपूर्ण ओतलेलं आहे मस्त छान मिक्स करून घेतली आणि ह्याला बारीक घ्यास करायचं एकदम एकदम बारीक घ्यास करून मग त्याला तरी येते बारीक घ्यासवर पाच ते पंधरा मिनटं दहा मिनटं मला वाटेन तोपर्यंत शिजून द्यायची त्याला जेवढा बारीक करेन तेवढी तरी त्याला येते तर झालेली आहे आपली मिसळ तयार मी वाढून दाखवते मला तर पहा इथं कशी पद्धतीने वाढते मी आता ती इथे मिसळ ठेवलेली आहे मस्त मिसळ पहा आणि हे पाव तुम्हाला मग लागतील तेवढे घेऊ शकता तुम्ही नंतर मी आता सध्या तर ती लोक दोनच देतात ही बाळडी बघा तरीची वाळडी एवढी जबरदस्त तरी आलेली आहे त्याला लिंबू ठेवायचं कांदा ठेवायचा हे पहा कांदा आणि ही मी ते मग फरसाण ठेवायचं किंवा शेव निसते असेल ते शेव फरसाणच ठेवायचं वरतून याच्यावर पेरायचं फरसान मिसळवर छान असं कोथिंबीर कांदा पेरून मस्त पैकी द्यायचं हे पहा असं फरसाण त्याच्यावर टाकायचं खूप अप्रतिम टेस्ट होती त्यांनी आणि खूप छान लागते मिसळ तुम्ही चमच्यानी सुद्धा निस्त खाऊ शकता अशी मिसळ होती ती मस्तपैकी मैत्रिणी नक्कीच तुम्हाला आवडेल आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट पण द्या कशी वाटली बाय